गो मना गुंतुमाया जाळी काळ आला जवळी ग्रासावया। मनाला उपदेश करतात महाराज तुकोबराय, देहाला नव्हे। दिग्दर्शन केलं मनाला बर का महाराज मंडळ, नवीन तरुण तडपदार बर का। मनाला उपदेश केलं आई तुकोबरायानं, मनाला उपदेश केले नको नको मना गुंतू माया जाळी, माये जाळ्यात गुंतू नको असं सांगितलं महाराज बर का बाबा। माणसाचा जवळचा मित्र मन आहे आणि जवळचा शत्रू मनच आहे। मन माणसाला मोठं करतं, मन माणसाला मारित असत। आणि म्हणून आपलं मन किती पॉवरफुल आहे, मन जर पॉवरफुल असेल तरुण मित्रांनो तर तुम्ही स्टँडर्ड आहात। आणि मन जर कमकुवत असेल, कमकुवत कळलं ना, किरकोळ कारणावरून धडधड वाढणं म्हणजे बीपी वाढणं। महिला मंडळ, तुमचं मन जर कमकुवत असेल तर तुम्हाला रोग व्हायला काहीच वेळ लागणार नाही। डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिरा चको, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्तसायचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचे प्रॉब्लेम, थायरॉइडची प्रॉब्लेम, कोणी जरी बोललं तरी मनाला त्रास होतो। आणि मनाला त्रास झाला का माणसाची झोप निघून जाते। आणि झोप निघून गेली का माणूस व्हायबल होतो, आणि व्हायबल झालं का एकल कोंड होत, म्हणजे जिवंत असून मेलेली माणसं लई येत। बघा तुम्ही कधी कधी असं असेल, आपण जर विचारलं मावशी काय बाबा कुठं आहेत काका, ते काय कोणासंग बोलत का खात का पित का, माणूस जवळ गेलं तर कुत्र्यावणे वसकत ते काय झालं। अरे ते तर ते जगाना ना, आम्हाला जगू द्याय ना, म्हणजे जिवंतपणे मेलेले माणसं लई येत। ज्याचं मन मेलं तो मेलेलाच। आणि म्हणून तू खूप बरा आहे, मनाला दिग्दर्शन करतात नको नको मना गुंतू माया जाळी। आणि मन असं आहे जे आपलं नाही त्याला आपलं म्हणत, जे माझं नाही का जे आपलं नाही का त्याला आपलं म्हणून मोकळवत। शेती आपली का आपल्या बापाची, बापाची, बाप ही धनाचा काट असा धरून नांगर माग हिंडत होता। आज आता नांगटीतच पडून मिळाला आणि म्हणून ज्याला आम्ही आपलं म्हणतो तेच जर आपलं नाही म्हणत त्याच्यात गुंतलेलं राहतं, जे आमचं नाही त्याला आमचं म्हणायला कारणीभूत राहतं। आणि म्हणून पुरुष मंडळी, मुलगी तुमची का जावयाची, कोणाची भाऊ मामा जावयाची, तुमच्याकडं 20 वर्ष ठेव बाबा। महिला मंडळ, कुत्रेलं हिंड तिथरी जाऊन दे त्याला कुठं तरी, काय इकडे हुसकी जाऊन दे भाऊ, त्याला नको डवचू नको त्याला जाऊन दे। आता ते कुत्रच आहे, ते त्याला हाड म्हणलेलं कळण आणि जाय म्हणलेलं कळण, ऐका रिवर्स जायला लागलं आणि त्याला जाऊन द्या ना। विठ्ठल 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 महाराज, मुलगी तुमची का जावयाची, विनयकर जावयाची तुमच्याकडे 20 वर्ष ठेव। पोरग तुमचं का सुनबाईच, ज्यादा डोकं नका लावू पटकन सांग। सुनबाईच तुमच्याकडे 25 वर्ष ठेव, जे आपलं नाही
त्याला आपण आपलं म्हणायचं आणि मग कळाल्यानंतर बीपी वाढून घ्यायचं. लक्षपूर्वक आहे का? आणि आपलं मन तर असं झालं, नको त्याला आपलं म्हणतं. जे आपलं नाही त्याला आपलं म्हणतं महाराज. आणि रोग वाढून घ्यायला कारणीभूत आपलं मन आहे. पोरांनो, माणसाला तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमचं मन स्टँडर्ड असावं. आणि तुम्हाला जर दरिद्री व्हायचं असेल तर तुमचं मन तुम्हाला दरिद्री करायला कारणीभूत असतं. तुम्हाला जर अपमान पचायची ताकद असेल तर समजायचं तुम्ही स्टँडर्ड आहात. ज्याला अपमान पचवता आला त्याला मान सहज पचवता येत. आणि म्हणून 70% अपमान आणि 30% मान ज्याला पचवता आला तो शून्यातून विश्व निर्माण करत असतो. माझं कीर्तन तुमच्या लक्षात आलंय की नाही मला माहित नाही. म्हणजे अपमान ज्याला पचवता येतो, जो अपमान पचू शकतो तो मान पचू शकतो. आणि काही काहीला उलशीक मान मिळाला कारण ते म्हणजे मान नाट खुळाय. वॅप थिंकिंग, वॅप कल्चर, वॅप लाईफ, तुमची विचारप्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन, याचं नाव अध्यात्म आहे, याचं नाव फिलॉसॉफी आहे, याचं नाव तत्वज्ञान आहे महाराज. आणि म्हणून जगत असताना आमच्या घरामध्ये मनाची प्रगल्भता किती स्टँडर्ड आहे, मन किती स्टँडर्ड आहे. कारण की माणसं कधी कधी मनाने मेले जातात. बरं का आई, माझा एक मित्र आहे, त्याला तुरीची डाळ बघितली तरी पित्त होत. खाल्ल्यावर काय होईल तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. महाराज, ज्याला तुरीची डाळ बघितलं तरी पित्त होत तर खाल्ल्यावर किती भयान त्रास होईल तुम्ही लक्षपूर्वक आहे का? आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही फिरत असतो, तिकडून फोन येतो, महाराज काय करायचं जेवायला? म्हणलं तुरीची डाळ करू नका, मेथीची भाजी करू नका, बटाट्याची भाजी करू नका, हे सोडून सगळं करा मस्त. महाराज, आणि चुकून त्या आजीबाई कोण तुरीची डाळ झाली, पण ज्याला तुरीची डाळ पाहिली तरी पित्त होतं तो हात धुवायला बाहेर गेलता. बरं का आई, तिथल्या आजीबाई भातावरती वरण वाढायला आल्या. वरण वाढलं, मी विचारलं आजी काय बाबा वरण कशाच, ते म्हणले चुकून तुरीचं झालं. सांगितलं पोरानं मुगाचं करायचं पण चुकून तुरीचं झालं. आता त्या आजीला एवढं सांगितलं, मला सांगितलं ते खरं झालं, पण आता तो हात धुणे येईल का? ताटावर बसल तो आणि तो विचारल आजी काय वरण कशाच, सांग तिला, त्याला सांग मुगाचं आहे म्हणून. केलं कशाच, आला गडी हात धुवून बसला, नेमकं त्याच्या भातावर वरण वाढायला आजीबाईला विचारलं आजीबाई काय वरण कशाच, सांगितलं तुझ्यासाठी मुगाची डाळ आणली ना भाऊ, वाढलं कशाच तुरीचं. तो म्हणला शेवग्याच्या शेंगा बाजूला काढा, वाटीत द्या वरण मला, दीड चपाती चुरली पठ्याडन चुरून खाल्ली. ढळ नाही का ढुळ नाही का टर नाही का टूर नाही, काय खाल्लं होत्या तुरीच, पण काय समजून खाल्लं मुगाच. डोकं दुखलं नाही, मळमळ झाली नाही, ढळढळ झाली नाही. तुमच्या मनानं मुगाचं समजून तुरीचं खाल्लं, मग डोकं दुखायला पाहिजे होतं का नव्हतं? कानही दुखलं, तुमचं मन तेवढं तयार झालं. लक्षपूर्वक आहे का? तुमचं मन किती स्टँडर्ड आहे, तुमचं मन किती पचवतं, तुमचं मन किती प्रभावशाली आहे. परमार्थ करत असताना नुसतं भोळात्याचा भाव भोळात्याचा देव, आणि तुक म्हणे कस जसा असन तस रे हरिमुख म्हणा. तो परमार्थ किती भिनला आहे, किती रुतला आहे, किती पचला आहे, किती समजला आहे.
परमार्थ करत असताना परमार्थामध्ये वारकऱ्याने सांगितलेला आहार तो किती आमच्या जीवनामध्ये धमण्या धमण्यामध्ये भिनलाय, त्याचं ब्लड झालंय, त्याचं रक्त झालंय माय बापांनो. आणि म्हणून जगत असताना तुमचं ब्लडचं शुद्धीकरण किती आहे, तुमचं रक्ताचं शुद्धीकरण किती आहे. आणि ज्या घरामध्ये रक्ताचं शुद्धीकरण आहे, बरं का महिला मंडळ, बरं का पुरुष मंडळी, बरं का पोरांनो, ज्या घरामध्ये बापाचा ब्लड शुद्ध आहे त्या शुद्ध बीजापोटे, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी. शुद्ध बीजा पोटी, बापाच बीज शुद्ध पाहिजे, नाही तर बाप का येऊन येऊन येणार कोण. आपला बाप जर नको त्याला बाप म्हणत असल, डोक्यात आलं का तुमच्या, आपला बाप नको त्याला बाप, कोणी साहेब आले का मपळा बाप आहे, तो बाप आहे. अरे येड आहेस का तू, हो येडी माके चान बेटेन उद्बत्ती, हे कोण रे गडी हो. विठ्ठल 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 विठ्ठल, नको त्याला जर आपला बाप बाप म्हणत असेल, लक्षपूर्वक आहे का, मन स्टँडर्ड असावं ते सुद्धा तरुणपणे असावं, लक्षपूर्वक आहे का, मन सुद्धा तुमचं प्रभावशाली तरुणपणे असावं. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनू शकतो, आत्मविश्वास असावा, लक्षपूर्वक आहे का माय बापांनो. तुमचं पोरग जर प्रभावशाली कॉलेजला टाकलंय, पोरगी कॉलेजला टाकलं, पोरांनो कॉलेजला गेल्यानंतर तुम्ही परभणीला आहात का जालन्याला आहात का संभाजीनगरला आहात, कॉलेजचा जर काळ सांभाळता आला, काळ लक्षपूर्वक आहे का, तरुण पण सांभाळता आलं, बापाने कॉलेजला टाकलं, मग पाच पाच सहा सहा सात सात तास अभ्यास ज्याला करता आला, पाच वर्षात सहा वर्षात त्याच्या एका सहीवरती तालुका चालेल मला, अभ्यास जर केला तर, नाही तर त्या पोरीस नंबर काय लक्षपूर्वक आहे का, सात वर्ष पुण्याला राहिलं कॉलेज करता आणि पुन्हा गावात आलं पाणीवाडीत, तर लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपटील त्याने, सात वर्ष काय केलं तिथं जाऊन, निसते संडाच्या खड्डे भरवले गे, वॅप थिंकिंग, वॅप कल्चर, वॅप लाईफ, तुमची विचारप्रणाली. तुमचं मुलगा कॉलेजला गेल्यानंतर जर काळ सांभाळत असेल तर तुमच्या मुलाला इथून पुढची वेळ सांभाळायला तयार आहे, नाही तर मग हाई तरुण तर घे माझ्याकडून, जाशीन मरून तर टाक त्यान पुरून, लक्षपूर्वक आहे का ओरिंडो.
डीएड बीएड बीपीएड लॉ डीएचएमएस दहावीला बारावीला अकरावीला ओरिन्नो तुमच्या आईनं आणि बापानं तुम्हाला जर बाहेर शिकायला टाकलं असेल तर त्या संधीचं सोनं जिला करता आलं आयांनो तुम्ही बी आपल्या मुलीला जर संधीचं सोनं करता आलं बाहेर राहिली 6 वर्ष आणि तिथून आली ना तर लाल दिव्याच्या गाडीतच फिरली समजायचं तिला काळ कळाला वेळ कळाला नाही तर कॉलेजला गेली अन ते बुलेटर आलेला आयो कसा बांग पा जीन्स पॅन्ट लक्षपूर्वक आहे का हसण्याचा विषय नाही हा जीण तरुणपणे तेरे बिन जिया नाही लाग मरा राजा आणि दिल बी अच्छे नाही बोली लेके हजर रे हा यमड्यापणा जर आपल्या पुरीनं केला आयुष्यभर लोकांस तिथं कामाला जावं लागलं जिला वेळ का काळ कळाला तिला वेळ सांभाळून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि पोरांनो ज्याला काळ सांभाळला त्याला वेळ सांभाळल्याशिवाय राहणार नाही आपण करतोय काय आपण जगतोय कशा करता आपण जगलं कशा करता पाहिजे आणि म्हणून जगत असताना आपलं नियोजन आपलं मन आपली बुद्धी माई पोरांची हेअरस्टाईल का हेडस्टाईल डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार काय बदलायचं आहे तुम्हाला बोला की आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात तिला राजमाता जिजाऊ म्हणतात लक्षपूर्वक ज्या घरामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारं पोरग जन्माला येत समजायचं त्या बापाचं आचरण राज शहाजी सारखं असावाय नाही तर बाप कोणी दिसला का लगे जाणार येडी माके चान बेटेन उद्बत्ती लगा की हागणे को बैठे आपलं स्ट्रगल काय आपण करतोय काय आपलं जगणं कसं आहे आपल्या घरातले लेकर कसे आहेत याच्यावर तुमचं परमार्थ आहे याच्यावर तुमचं डेव्हलप आहे याच्यावर तुमच्या घरामध्ये क्लास 1 क्लास 2 एसपी कलेक्टर लाल दिव्याच्या गाडीत फिरणार पोहर याच्यावर जन्माला येते तुम्ही जर लोकांच्या दारूच्या बाटल्याच वाहत असता अहो काही काही बाप जिथं पत्ती खेळत आहेत ना पत्ती त्यांना पाण्याच्या बाटल्या ती आणून द्यायला जगतो कशाला तू आपण कोण आहोत याचं भान असावं सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे तरी कोवळे रंग सावळे पाहती प्राण शुभ खात पाहती पाट धर्म खात पाहती पाट धर्म खात 16 वर्षाचा होत महान शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर किल जर जर बाजुनी पाणी दुष्ट बाजुनी पाणी दुष्ट बाजुनी पाणी दुष्ट आपल्या घरात 4-4 पोर
मतर योनी मेल लक्षपूर्वक ज्या घरामध्ये विचार प्रणाली स्टँडर्ड आहे, ज्या घरामध्ये बाप आणि आई विचारानं परिपक्व आहे, त्या बापाच्या बीजाच्या तुमच्या पोटी जन्माला येणार लेकरू स्टँडर्ड असणार, याचं लक्ष याचं भान असावं. तर बाप कुठं काय करतोय? महाराज तुमच्याकडे प्रामुख्यानं पिकं कोणती घेतली जातात? कपाशी, अजून सोयाबीन, अजून हरभरा. बरं, हरभऱ्याच्या बेवडात पुढचं पीक, हरभऱ्यात जर बेवड असेल तर कांदा करतात का? हरभऱ्याचं जर बेवड असेल पण हरभऱ्याचे पानं बिनं पडलेले, हरभरा काढला आणि पुढं दुसरं ते तर एक दुसरं काही लावलं तर पीक चांगलं येतं. हरभऱ्याच्या रानात जसं एखाद्या पिकाचं बेवड चांगलं असेल तर पुढचं पीक चांगलं येतं. लक्षपूर्वक आहे का बरं का? जरा जाणकार व्यक्ती म्हणतो बघ, आजाचं जर बेवड चांगलं असेल तर बाप स्टँडर्ड आहे, आणि बाप जर स्टँडर्ड असेल तर पोरग सुद्धा. हे लक्षात असू द्या, इथं बीजाची शुद्धता, इथं प्रक्रिया आहे. तेची पुढे चाले बीजाची या, तेची पुढे चाले बीजाची या, तेची पुढे चाले बीजाची या, तेची पुढे चाले बीजाची या. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाले बीजाची. त्याला तुरीची डाळ बघितलं तरी पित्त होत होत, त्याने खाल्ली तरी पित्त झालं नाही, मग काय समजून खाल्ली हो आई त्यानं? मुगाची. तसं काही काही जण म्हणतात, मला दाव्याचं खाल्लं का उचलून टाकल्या वणीवरच. आहेत ना काही काही गडी हुपलेच झालेले गडी आहेत. तिने मला मळमळवत मळमळ होती तर. अरे तू प्रत्येक घासाला जर विचारच करत असेल, यानं मला मळमळ होती तर तुला मळमळ नाही, तुला जळजळ होईल आणि तू ढेंडळशीन. तू खाताना तुझं मन काय विचार करतोय? मन मन मन. बसलात कीर्तनाला इथं कार्यक्रमाचा, वस्तीवरून लोक आलेत मंडळीला म्हणू लागले, ऐकलं काय आहे? 8:15 तांबे महाराजांचं कीर्तन चालू होणार आहे, पटकन चल आवर पटकन. आणि मग घाई गडबडीनं तुम्ही आवरलं, कुलूप लावलं, चावी पर्समध्ये टाकले, मोटरसायकलवर बसलात, इथं आलात, उतरलात, आणि उतरल्यावर तुम्ही म्हणायला लागलात, तुमच्या गडबडीत विसरले मी. काय झालं? गॅस चालू राहिला का? नाही हो. मग फ्रीजचं डोर? नाही ना. शेगडी बंद होती ना? मग फ्रीज उघड नाही ना. मग कुलूप लावलं? मग ओढून बघायचं लक्षात नाही राहिलं. आता बसलात कीर्तनाला इथं मन कुलपाला झटके देत. मन गुंतली मन कुलपात गुंतलं, कीर्तनाला इथे येऊन बसला. मन कीर्तनात कीर्तनात राहीन का? कुलूप झटके देऊ देऊ तुडी. मन आहे तुमचं किती प्रभावशाली आहे.
अपमान पचू शकता तुम्ही, जर अपमान पचू शकला तर मान सहज रित्या पचू शकता तुम्ही, अपमान पचायची कॅपॅसिटी तुमच्यात असावी, तुमच्या मुलात अपमान पचायची कॅपॅसिटी तुमच्या मुलाला जर एखाद्या मोटरसायकलने, कमी स्पीडच्या मोटरसायकलने तुमच्या पोराचं बुलेट जर पास केली आणि तुमच्या पोराला जर राग आला, तो स्कूटी असून माझ्या बुलेटला पास करीतो, संपलं पोरग तुमचं, तुमच्या पोराला अपमान पाचायची सवय असू द्या, कुणी जर बोललं ना तर जाऊ द्या काका, चुकला असेल मी, असं तुमचं पोरग असेल, असं तुम्ही असाल तर तुम्ही स्टँडर्ड व्हाल, आणि तुमच्या पोराची चूक सीसीटीव्ही ढळढळीत दिसते बाबा, आणि लोक त्याला बोलायला आले तर तिने बापाला सांगितलं मला मी चूक नसताना मला गावातले लोक, मग तर म्हणतो तू दांडा मी क्वायचा घेतो मी, याला म्हणतात घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला तीन तीन पेन, तुम्ही किती ब्रिलियंट आहात, तुम्ही किती शार्प आहात, तुमच्या घरामध्ये आहार किती स्टँडर्ड आहे, एवढे इकडे वायना यायला मला पाव, इकडे येतो मला इकडे वायना, मध्ये मध्येच मारायचं, तुमच्या घरामध्ये आहार किती स्टँडर्ड आहे याच्यावर तुमच्या घराची क्वालिटी, आणि पुरुष मंडळी तरुण मित्रांनो तुमची मंडळी सातवा महिना तिला चालू आहे, ये आता ये बीच में हे चांद भाई तरुण मित्रांनो तुमच्या मंडळीला सातवा महिना चालू आहे, तिला खायला काय देतात तुम्ही, तिला ती तिचा गर्भ आहे, तिला गर्भधारणा आहे, तिला खायला काय देतात, गोराट झालेला बोकड्या ते जर तुम्ही देत असाल, येणारी तुमच्या घरामध्ये येणारं लेकरू भयान असणार, घरामध्ये आहार ज्या बापाला आहार काय द्यावा, आपल्या गरोदर पत्नीला खाऊ काय घालावं, आपल्या पाच वर्षाच्या लेकराला खाऊ काय घालावं याची अक्कल जर बापाला असेल तर समजायचं बाप स्टँडर्ड आहे, तुमच्याकडं पोरांचे लग्न वयात आल्यावर करतात का विचारात आल्यावर करतात, भाऊ दुकानदार पण मशगडी वयात आहेत काही म्हणजे पाहुणे आले का जेवढे पुन्हा येतच नाही कसे येतील, तुमचं जगणं तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमचं राहणं तुमचं खाणं तुमचे मित्र, पोरांना तुमचे मित्र कोणते याच्यावर तुमची क्वालिटी आहे, याच्यावर तुमची क्वालिटी, तुम्ही कोणाबरोबर फिरताय, तुम्ही आई तुम्ही तुमच्या पोरांना किती चांगलं खाऊ घालता याच्याही पेक्षा तुमचं पोरग कोणाबरोबर फिरत, एक सांगू का पुन्हा महिला मंडळ, तुमचा पती किती स्मार्ट आहे याला किंमत नाही, त्याच्याकडे किती स्मार्ट विचार आहेत याला फार मोठी किंमत आहे, तुमच्या मालकाकडे विचार किती स्टँडर्ड आहेत किती स्मार्ट आहेत त्याच्याकडे किती दूरदृष्टिकोन आहे हे ज्यावेळेस घराला कळल्या जातं ना त्यावेळेस घरातलं पोरग लात मारीन तिथं पाणी काढतं, नाही तर बरेच पोर आहेत लात मारीन तिथं टंगड म्हणून घेणं, आय कॅन डू मी करू शकतो आणि मी म्हणू शकतो, म्हणून मन किती प्रभावशाली आहे तुमचं, तुम्ही तुमचं जीवन मनावर तुमचं डेव्हलपमेंट आहे, मन तुमचं प्रभावशाली आहे, मन हलकं नको, हलक्या मनाची माणसं नकोच आहे, तुमचं मनाची कॅपॅसिटी तुमची मनाची प्रगल्भता ज्या वेळेस वाढल्या जातील ना बाबा, आता आपले हाल तुकोबाला इतके तुकोबाला इतकं सहन करू शकू आपण,
जाऊ द्या. ज्ञानेश्वर माऊली इतकं आपण सहन करू, तुम्ही सांगा. सीता माता कोणाची मुलगी आहे तुम्ही बोला. सीता माता कोणाची मुलगी आहे? अयो पडा तुम्ही घडी भर, मी कार्यक्रम झाले उठ येत तुम्हाला पडा. सगळ्यांनी बोलायचं. सीता माता कोणाची मुलगी आहे? जनक राजाची. बरोबर आहे, राजा आहे बरं का पुढं. आता तुम्हाला विचार, कोणाची सून आहे? वा. कोणाची बायको आहे ती? राम साध आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे. म्हणजे एका राजाची पोरगी, एका राजाची सून, आणि ब्रह्मांडाच्या नायकाची ती बाबा पत्नी, साक्षात लक्ष्मी. 14 वर्षे उशाला काय घेऊन झोपली बाबा ती? बाय हो काय ही मला का काय घेऊन झोपली बरं ती? ही मला कहो काय घेऊन झोपली ती? संगीत वहिनी ते कुठं बसलेलं? कुठं इकडं जवाब वरतो मला दिसा नका. कुठं बसलेत रे? हा आल्या नाही ना संगीतान. सुमन अक्का ठीक आहे तिथे ना यांच्या मागे. 14 वर्ष उशाला काय घेऊन झोपली सीता? दगड का मोबाईल? दगड. मग एका राजाची पोरगी, एका राजाची सून, आणि ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपते. कधी ओरडली रामाला? कधी ओरडली रामासंग? कधी भांडण केलं? काय बाबा तोय बरोबर लग्न केलं पण मा पराडा झाला जीवाचा अशी म्हणली कधी? पाय ना कसे चिमुकाटेन सरटेन मला येडे बाबडीची का कुरप झाले मला अशी म्हणली? अरे कधीच नाही आरडली. तिचं नाव सीता आहे मला. अरे यायच्या आख रामायण फाट झालं आणि गॅस संपला का नवऱ्याला दपली फेकून हाणतात तुम्ही. नाही ना उपयोग बदल. रामकथा ऐकत असताना सीता मातेचं चरित्र ज्यावेळेस तुम्हाला कळालं ना त्यावेळेस तुमच्या जीवनातले दुःख पळून जातील. जेवढे सीता मातानं भोगलंय सोसलंय तेवढं तुम्ही करता? त्यांच्यापेक्षा तर चांगलंच आहे ना आपलं. मुक्तामाईपेक्षा, मुक्ताबाईपेक्षा, माऊलीची बहीण मुक्ताबाई, त्यांच्यापेक्षा तर चांगलंच आहे. आमचे बाबा लोक तर जाम झाले माऊलीच्या जीवर. नाही आंतरी एकनात येत पाकिट उलशिकत दिलं वा. अरे पाकिट उलशिक दिलं लक्षपूर्वक आहे का माय बापांनो? जगत असताना ज्याला माऊली कळाले, ज्याला तुकोबा कळाले, काही काही जण मला म्हणते तू काय कमी घेतो का? पण मी जेवढं घेतो ना तेवढं मापती. कुढं मा बोंगा वासत नाही आणि त्याच्यामुळं मी उभे ने कीर्तन करतो. ते बी नाचून करतोय. म्हणून जगत असताना जगावं कसं, ज्याला जगणं कळालं त्याला मरणं कळालं. 14 वर्ष भगवान प्रभू रामचंद्रजी बरोबर वनवासात फिरल्या, बोरं खाल्ले, कंदमुळं खाल्ले, कधी आरडली नाही. एका राजाची पोरगी, एका राजाची सून, साक्षात लक्ष्मी, ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी. किती मन प्रभावशाली असेल तिचं, मन किती प्रभावशाली असेल. माझ्या माऊलीला पिठात वाळू घालणारे लोक, मन किती प्रभावशाली आहे.
आम्हाला चाल म्हणून दिली नाही काय म्हणतो तुमच्या साप्त्याला काढी लागू म्हणतो का नाही आपण आणि आपल्याला केवढं देतात का 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 आणि माझे तुकोबर आहे म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला देव झाला तुका म्हणे देव झाला अहंकार गेला तुका म्हणे अहंकाराचा वारण लागो राजस माझ्या विष्णुदासा भाविकासी म्हणून माय बापाणो माहीत असेल नसेल मातंग ऋषीच्या शिष्याला अहंकार झाला पंप सरोवरामध्ये पाण्याचं रक्त झालं महाराज बरोबर आहे अहंकार कशाने झाला शबराची कन्या शबरी भिल्लांचा राजा शबर आणि अबा मी आता जे चालू आहे त्याच्यावर काही बोलणार नाही बरं का म्हणजे जरांगे साहेबा बद्दल बोलायचं नाही छगन भुजबळ बद्दल बोलायचं नाही म्हणजे मी सपसष्ट सांगतो तुम्हाला आणि आता काय चालू आहे माहितीये का आता नवरा मेला तरी चालन पण सवत रंडकी झाली पाहिजे ज्यांना ज्यांना समजलं त्यांना त्यांना धन्यवाद देतो मी आणि ज्यांना समजलं नाही का त्याने निबार पंक्तीत जेवायचं याच्या पलीकडे काही डोकं लावायचं नाही हो हे लक्षात ठेवा महाराज आणि म्हणून जगत असताना जगावं कसं विषय चालू होता शबराची कन्या शबरी भिल्लांचा राजा शबर लग्न ठरलं उद्या शबरीचं लग्न आहे 4 वर्षाची शबरी बरं का आहे 4 वर्षाची शबरीन मग संध्याकाळी मंडप बघत असताना आपल्या बापाच्या बोटाला पकडलं शबरीन आणि बघितलं 100, 150, 200 जनावरं बांधलेले इकडून रानात दारू ठेवलेली स्वर्गे की रांजणचे रांजण दारू भरून ठेवलेले तेवढ्यामध्ये शबराची कन्या शबरीनं विचारलं पिताजी क्या बात है बेटी हे जनावरं कशा करता या रांजणामध्ये दारू कशा करतात सांगितलं शबरीला उद्या तुझं लग्न आहे पोरी मग लग्नाकरता हे सर्व जनावर कापल्या जातील रांजणाची रांजण दारू उद्या पाहुण्याला पाजल्या जाईल शबरीनं विचार केला 5 वर्षाचा 6 वर्षाचा माझ्यामुळं जर 200 जनावरं कापल्या जात असतील एकटीमुळं जर 200 जणांचा जीव जातच असेल तर मग लग्न करायचं तर कशा रात्रीचं घर सोडलं शबरी मिळालीच नाही सापडलीच नाही शबरी असं सांगतात भिल्लांचा राजा शबर आणि शबराचे सैन्य भिल्ल आणि भिल्लाला जंगलाचा कप्पा न कप्पा माहित आहे बघितलं शबरीला मिळाली नाही मग ते सेवक तिथं शबराकडे आले आणि सांगू लागले सरकार क्या बात है हमें तो ऐसा लगता है क्या लगता है स्वापदों ने शबरी को खाया होगा आणि मग शबरीचा नाद सोडून दिला पण शबरी मातंग ऋषीच्या आश्रमासमोर 60,000 शिष्य असायचे मातंग ऋषीचे
आणि मातंग ऋषीच्या आश्रमापासून तो पंपा सरोवरावरचा मार्ग आपल्या हाताने साफ करायची शिकले. काट्या कुट्या काढायची आणि मग शबरी 6 वर्षाची होती, 12 वर्षाची झाली, 12 वर्षाची 24 वर्षाची पुन्हा 30 वर्षाची 35 वर्षाची शबरी झाडावर राहायची. पहाटे लवकर उठायची, झाडाच्या खाली उतरायची, ऋषी स्नाना करता जाण्याच्या अगोदर आपल्या हाताने मार्ग साफ करायची शबरी. आणि ऋषीबरी 60 वर्षाची 70 वर्षाची झाली, उठायला उशीर व्हायचा, उतरायला उशीर व्हायचा, पुन्हा झाडावर चढायला उशीर व्हायचा, वृद्ध झालेली शिबरी. आणि एक दिवस उठायला उशीर झाला म्हणून उतरायला उशीर झाला झाडावरनं, मग हा रस्ता साफ करत असताना मातंग ऋषी आपल्या 60,000 शिष्यांसमेत निघाले पंपा सरोवरावर. आणि तेवढ्यामध्ये पलीकडच्या झाडात चुळबुळ करताना दिसलं आणि मग मातंग ऋषीने विचारलं, अरे कोण है वहां पर? थरतर 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 शबरी कापत होती, कोण है सामने आ जाओ. शबरी तिथच झाडाच्या पाठीमागे, मी आहे गुरुदेव. तू कोण? शबराची कन्या शबरी. अच्छा, क्या कर रही हो? झाडू संताचे मार्ग, साधू संताचा मार्ग 60 वर्षापासून मीच केलं गुरुदेव, सामोर का आली नाही? हलक्या जातीचे, हलक्या जातीचे वारकऱ्या पुढे जात नाही महाराज. आणि वारकऱ्यांनी जातीच्या गप्पा करू लक्षपूर्वक आहे का महाराज? सब के लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर. गोपाल कृष्णाचा काला बंद झाला नंतर आता माझ्या माऊलीनं काला चालू केला. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी. एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी, गोड वाटत. आणि पुढच, माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी. माझे एकच टाळी, आम्हाला काय म्हणता येत नाही, आमचा मुळ्यात फुटलेलं आहे. काही काही कट करून टाकण्यात युट्यूब आल्या, तू देशील बरं का साप सोडून, नाही तर टाकूही नको, नाही तर व्हायचं बाला मत, मी मागून खातो इकून तिकून ते बंद करायचं तू. नको रे, मी युट्यूब बंद केलेले, पण माझ्या अदुगर लावून ठेवलं होतं त्याच्यामुळे मी काही म्हणलो नाही तुम्हाला. माय बापांनो, आणि मग चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये माऊलीनं कोणाच्या हातामध्ये काला दिला? मोठी गंमत आहे, कोणाच्या दिला? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, देवनाचे पांडुरंग, हे जनी मने ज्ञान देवा बोला, कोणाला? नामदेव महाराज कोणाचे? नामदेव महाराज कोण? कोण बरोबर? कोण? सिंपी
सावता महाराज कोण, सेना महाराज, गोरोबा काका महाराज यांना काला दिला आणि आता आपलेच गडी काला काली। एक लक्षात ठेव, सुज्ञ माणसाने जागृत व्हा। सुज्ञ माणसाने, सुज्ञ तरुणाने जागृत व्हा, संघटित व्हा। तू म्हणता महाराज असं कसं, अहो हे सत्य, संतांनी जुळावं। माझ्या साधू संतांनी जुळायचं काम केलं, तोडायचं काम केलं नाही। आणि आमचा वारकरी संप्रदाय म्हणजे जुळायचं काम करतोय, तोडायचं काम करत नाही। म्हणजे जुळून संघटित होऊन या, एकत्र या, आनंदित राहा, समाधानात राहा। ज्याचं त्याचं असं, ज्याला त्याला देऊन टाका, काय लावळून धरायचं ना। याचाही माझं, मलाही याचं दुमत नाहीये, पण तू जबाबदार व्यक्तिमत्व असेल तर वारकरी संप्रदाय महाराज। आणि हे जे आता फाकलेलं एकत्र आणायचं कार्य फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो, फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो। आणि वारकरी संप्रदायाला काय घेणं देणं नाही बरं का। यो भाजपचा आहे, त्यो राष्ट्रवादीचा आहे, त्यो काँग्रेसचा आहे, आणि त्यो जर इथं वारकरी संप्रदायाच्या इथं व्यासपीठावर जर गप्पा आणत असेल तर कीर्तन करण्याच्या लायकीचे नाहीत महाराज। त्याने सभा घ्यायच्या, तुकोबारायचा, माऊलीच्या अभंगाचा आधार घेऊ, इथं जोडू, ज्वाडा हो, तोडू नका लोक, तोडायचं काम करू नका। तरुण मित्रांनो एकत्रित या, संघटित व्हा, आपली आत्मोन्नती करा, आणि तुमच्या घरामध्ये आनंदाची प्राप्ती प्राप्त करून घ्यायचं असेल तर नामस्मरण आणि आत्मविश्वास वाढवण्याचं ठिकाण असेल तर त्याचं नाव वारकरी संप्रदाय महाराज, त्याचं नावच वारकरी संप्रदाय। आणि म्हणून माय बापांनो हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि बरं का आई, मातंग ऋषीनं आकृती चुळबुळ करताना पाहिली, कोण आहे महापर, शबरी आहे, शबराची कन्या भिल्लाची आहे, समोर का नाही आली, हलक्या जातीची, हलके जात कुणाचीच नाही। तुमच्याकडे जन्माला आल्यावर जातीत आलात का, जन्म व्हायच्या अगोदर जातीत आलात कधी, जन्माला आल्यावर का जन्म व्हायच्या अगोदर आणा दुकानदार राहून जाऊन द्या, ते गडी हिंडतच निसत। कुत्रेच काय मजा मध मध करेल, आणि म्हणून माई शबरीचा अपमान झाला तर पंप सरोवर स्नान करायला दे, 60,000 शिष्य गेले होते ना, त्याने हातात पाणी घेतलं, ते पाणी नव्हतं, रक्त होतं मला, पळत आले मातंग ऋषीकडे, गुरुजी क्या हो गया, पंपा सरोवरामध्ये पाणी नाही, रक्त आहे। आणि मग सांगितलं मातंग ऋषीनं, तुम्ही शबरीचा अपमान केला ना, अरे तिथलं ते रक्त उचलून आणा, पाण्याचं झालेलं ते शबरीच्या पायावर टाका, धुऊन घ्या, ते तीर्थ उचला आणि पंपा सरोवरामध्ये नेऊन टाका। केलं तसं, मग रक्ताचं पाणी झालं, एवढी ताकद शबरीच्या भक्तीत आहे। आणि शबरीला भेटण्याकरता कोण गेले, भगवान प्रभू रामचंद्रजीची सीता चोरीला गेली, रामकथा चालू आहे ना, नाही श्रीमद भागवत चालू आहे। भगवान प्रभू रामचंद्रजीची माता सीता चोरीला गेली, रावणानं घेऊन गेला, त्याच वेळेस सीतेच्या शोधार्थ भगवान प्रभू रामचंद्रजी लखन भैया फिरत असताना भगवान प्रभू रामचंद्रजी आवाज देतात, सीते लखनजी भाभी, सीते लखन भैया भाभी। भगवान प्रभू रामचंद्रजी रडतायत, गळगळ 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 असं दोन्ही नेत्रातून आसरू येत आहेत, आणि रडत असताना लक्ष्मण भाऊ सांगतो, भाई आरो नाना है सब कुछ ठीक हो जाएगा, भाई आरो नाना है सब कुछ ठीक हो जाएगा, भाभी मिल जाएगी, भाई आरो नाना है असं सांगत होते। आणि तेवढ्यामध्ये चालत असताना तिथले झाडाचे पानं, झाडाचे पानं, बोरीचे पानं, रामफळीचे पानं, सीताफळीचे पानं, चिंचेचे पानं, आंब्याचे पानं, जांभळीचे पानं, झाडाचे पानं, बरं का आई, बरं का दादा, बरं का तरुण मित्रांनो, झाडाचे पानं काय म्हणत होते माहित आहे का, श्रीराम जय राम जय जय राम, जय रघुनंदन जय सियाराम, पतित पावन सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम। तो
तुम्ही म्हणा बरं, श्रीराम जय राम जय जय राम। अरे वा रे वा, भजन येतो यांना। आय एम प्राऊड ऑफ यू, व्हेरी नाईस। जय रघुनंदन जय सियाराम। अगो भाई गो छानच आहे। पतित पावन सीताराम। सगळे श्रीराम जय राम जय जय राम। जय रघुनंदन जय सियाराम। पतित पावन सीताराम। ऐका, तुमच्या सगळ्यापेक्षा यांचा आवाज जादा, त्यांच्या हिवलेले आहेत ते, काय गोधड्यान गाधड्यान कळत येत नाही ते किती ढिले झालेले आहेत। हे सगळे सासा बसलेले आहेत। सून आलेली ताकतीच्या रगीत आणि सासू गेलेली पांघरायच्या रगीत। उन्हाळ्यात दुपारी येऊ वाजत यांना। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय रघुनंदन जय सियाराम। जय रघुनंदन जय सियाराम। पिता पावन सीताराम। बस अरे सात झालं आजच्या कीर्तनात, 10:30 वाजले करू बंद कवर। म्हणजे रीडिंग जागा जाळून घ्यायचं, बिलात फरकच नाही करीत। दहा 24 हा मग 10:30 झालेत ना, आपले टाइमच तेवढा होता। हा वाढून घ्या, मला पाय पडतो। आनंदाचे टाइम कधी निघून गेला गुरुजी, हेच लक्षात ठेवा। चांगली वेळ कधी निघून जाते हे कळत नाही। तरुण पण कधी संपत, अंकवा दाढा लागत का माणूस। आपण म्हणलो का तू मफर मफर झाल मी। चांगले दिवस कधी निघून जातात हे कळणार नाही, म्हणून करावी तातडी परमार्थाची। या करता चरण पहिले, नको नको तू माया जाळी, नको नको तू माया जाळी। नको नको तू माया जाळी, नको नको तू माया जाळी, नको नको तू माया जाळी, नको नको माया जाई। नको नको माना तू माया जाई, नको नको माना तू माया जाई। काळ्याला जबळी ग्रास भया, काळ्याला
एकदा मृदुंगाचार्य करता टाळ्या वाजत होता, एकदा गायनाचार्य करता टाळ्या वाजत होता, एकदा सप्ताह कमिटी करता वाजा, एवढा मेळ घडायचं म्हणजे सोपं आहे का गुरुजी? कार्यक्रम एवढले मोठले महाकायाचा आशीर्वाद सगळे वारक बाबा बंकट स्वामी, कोंडी काका, भगवान बाबा, वामन भाऊ, नगद नारायण महाराज यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत मला तुकोबर हे यांच्या आम्ही आमच्याकडे पोट भरू धंदा तुम्हाला खरं सांगू का तरुण मित्रांनो, ऐका आई ऐका, आपल्या महाराष्ट्रात दुसरे संप्रदाय येऊन आपल्या संप्रदायापेक्षा मोठले कार्यक्रम करून निघून जातात याच्या अर्थी वारकरी संप्रदाय कमी पडायला लागला का नाही? याच्यावर लक्षपूर्वक आहे का? दुसरे येतात कोणते संप्रदाय येतात आपले तिकडे, मग नेमकं बाबा लोक चुकत एक काय? आम्ही कुठंतरी कमी पडतो काय हे लक्षात ठेव. आणि म्हणून हे जे तुकोबरायचं धोतर घातलंय ना महाराज, हे जे तुकोबरायचा शर्ट घातलाय ना, हा जो फेटा साधू संतांचा घातलाय ना, तुमचा विश्वास या कपड्यावर आहे का कपड्यातल्या आतल्या माणसावर आहे? नाही मला खरं सांग, कपड्यावर आहे माणसावर नाही. मग काही काहीचे कपडे कोणते, लफडे कोणते? हे नाही जमणार. हा संप्रदाय मोठा करायचा आहे ना, संप्रदायाची पताका मायबापांना आकाशात घेऊन जायची ना, एका मायबापांना म्हणून तुकोबारायसारखं जगणं, ज्ञानेश्वर माऊली सारखं जगणं, आपल्या वारकरी संप्रदायानं डाऊनलोड करणं महत्वाचं आहे. नाही तर जे हरी मारला की सांग गेला घरी. नको नको मना गुंतू माया जाळे, महाराज त्या झाडाचे पानं भजन करत होते, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. बाबा आणि तेवढ्यामध्ये लक्ष्मणांना विचारलं, भगवान जी लखन आपने सुना क्या है, यहां की पेड़ की पत्ती आपका सुमिरन करते हैं भगवान. तभी भगवान प्रभु रामचंद्र जी कहते हैं, लखन तुझे पता है यहां कौन रहता है? कौन रहता है यहां? तो मेरी शबरी मां रहती है. शबरी ज्या परिसरात राहत होती तिथलं झाडाचे पानं बर का आई भगवंताचं भजन करत होते, झाडाचे पानं, झाडाचे पानं भगवंताचं भजन करत होते. आणि तेच पानं म्हणायचे, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रात्रंदिवस शबरी वाट बघायची, रात्रंदिवस बघायची, आज येईल माझा राम, उदय येईल माझा राम, आज मेरे राम जी का आवण होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आज मेरे राम जी का आवण होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आज मेरे राम जी का आवण होगा, शबरी की कुटिया का पावन हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, बगिया में जाकर मैं
सात सात लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आज मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन शबरीच्या दारात अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक गेला आई आपल्या दारात यावा याचा करता मन प्रभावशाली असावं. नको नको मना गुंतुमाया जाळे काळ आला जवळे ग्रासावया. जवळ आलं का ग्रासलं त्यानं आपल्याला बाबा ग्रासलंय. निम्म्याच्या पुढं गिळिरेलंय आपल्याला. तू म्हणाल कसे बऱ्याच जणांचे गुडघे मेले वाकले तर सरळ वायना सरळ झाले तर पुन्हा आखडा ना मग मेलेत का नाही मेले. काही काहींचे डोळे मेले 40-40% चाफून चालाव लागत मेलेत का जगले मेलेत महाराज. काय काहीची पचन क्रिया मेली. तरुणपणे सात सात भाकरी खाणारा आता तीन चतकोर तीन चोखंड जाईना. एक चोखंड खायला 40 मिनिट लागत येत दात मेले. काय चवीत येत काय नव्हती येवी मेले. दातो मेले डोळे मेले पचनक्रिया मेले. मी दाढी राखायचो बघा. तुम्ही मला दाढीत बघितलं का कधी? तुम्ही नाही बघितलं. दाढी राखायचो मी. काळी खप असायची माझी दाढी. आता तिचं काळं पण मेलन पांढरं पण आलंय. मग हिचं काळं पण मेलं का जिवंत आहे बोला ना. मेलं काळं पण. मी कॉलेजला होतो असे केस असे असे भारी होते माझे. असे चाललो ना असे बम व्हायचे ते असे घालायचे. माझे मित्र म्हणायचे ज्ञानेश व्हेरी नाईस काय 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 केस आहेत म्हणायचे मला म्हणायचे. पण आता जर फेटा काढला ना तर इथपर्यंत उजेडीचे मन झालोय मी. म्हणजे माझे केस मेलेत कशी म्हणते बोला. मग तो ग्रासायला आला का ग्रासलं बाबा त्याने ग्रासलं महाराज. काळ आला जवळी ग्रासावय महाराज पुढच्या चरणाचा. काळाची हे मुडी पडे न बाजे वा. 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 काळाची हे मुडी
आपापले निष्पाप हात वरती करा बरं, हात वरती करा ना. मागच्या वर्षी तुम्ही तिथल्याच त्या दारातल्या बसलेल्या त्यांनीच हात वरती नव्हती केली. जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला का उटाळी. खरा इकडे सकुबाई ठकुबाई रंगुबाई गंगुबाई मोठ्या का आबाई खबाई सुनेत वहिनी आणि ताका इमल वहिनी सुवर्ण वहिनी लताबाई मुक्ताबाई जनाबाई यमुनाबाई गंगू आत्या कडूबाई आबाई खबाई लीला काकू. करा आहेत ना याच्याकडे इथं, मला कस काय माहिती. करा की ऐक ना ग, वर कर ना हात. हो यो असंच एका सुरात एका तालात एका लयात आपल्या छत्रपती राजांच्या मूर्तीच्या प्राणांगणासमोर बसलेले माझे मावळ्यांनो हात वरती करा. माझे राजे पाहतायत, ज्यांच्या दरबारामध्ये आपापले हात वरती करा. अरे माझ्या राजांच्या मावळ्यांनो, राजांकरता माझ्या पांडुरंगा करता माय बापांनो टाळी वाजून भजन करायचं आपल्या सर्वांना. हरे विठो पारख माये, जय जय विठो पारख माये, हरे विठो पारख माये, हरे विठो पारख माये, हरे हरे खाळ आला जवळे ग्रासावया काळाचीही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना. राजा देसेचा चौधरी अनेक सोयरी भली भली. तुका म्हणे तुझ तुका म्हणे तुझ सोडविना को तुका म्हणे तुझ माने तुझा सोडविना कोणी. Bye.
माया बाबा पद्धतीने मला जे द्यावं वाटलं दक्षिणा भूषण बाबा हातातली अंगठी काढून देतो ती गायकाला बाबा बरोबर अंगठी भूषण बाबा गायन जर आवडलं ना तर अंगठी काढून देतो आमच्याकडे आम्ही घेतो लोकाचे काढून आता मी ज्यांच्या तिथे भोजनाला होतो गावठे परिवार ना भाकड परिवार 26 माणसाचं कुटुंब आहे ना 29 माणसाचं कुटुंब आहे आनंद वाटला मला भूषण बाबा आमच्या तिथे राहिले होते 2 दिवस मुक्कामाला एवढी एवढी पत्रेची पडीन 2 खांडाचं घर होतं ना त्याच्यात तिथे राहिले होते म्हटले त्या अशा संतांचा आशीर्वाद लागला होता तो एक लक्षात ठेवा तरुण मित्रांनो वारकरी ज्या ज्या घरात गेले खरे बरं का खरे खरे वारकरी आणि त्या वारकऱ्याने आशीर्वाद दिला ना तर त्या घराचं कल्याण होतं एवढी ताकद वारकऱ्यात आहे मग
आणि म्हणून अशा वारकऱ्यांचा आशीर्वाद तुमच्या गावाला लागलेला आहे. आमचे परमपूज्य आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण तुकाराम बाबा तायडे महाराज आळंदील होते. सरळ साधं व्यक्तिमत्व आनंद देणार ग्रंथ वाचन ग्रंथ संपदा भरपूर कोण केला असे माणसं मिळणं सोपं नाही. मला असे माणसं मिळणं सोपं नाही. तुम्ही सर्वजण सांभाळताय. मामा असतील इथं, माऊली असतील, आमचे विणेकरी सर्व महाराज मंडळी झालेले सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. जे विठ्ठल होईल मला माहिती आहे, इकडे कोणी उठत नाही. नियोजन सांगितल्याशिवाय खरोखर हा नियम फार भारी आहे बाबा. का मला मी मागच्या वर्षी पहिल्या दिवशी होतो की नाही भैया, आता हे श्रीगोंद्याकडचं तिकडचं भैया आहे ना, इथलंच पण तिकडे येत असतं ना, आहे ना. हे असे सगळे महाराज मंडळी कोणाला दिले, कोणाला मला दिले, कोणाला दिले, कोणाला दिले, याला होय, या बारक्याला दिले का थोरल्याला दिले, बारक्याला होय, कोण दिले, आजी भाई हे काय नाव आहे ग तुझं, हे थांब ना मत आता मला ऐकायचं तर मध्ये मध्ये मरवता तो बी. राधाबाईनं राधा आजीनं ह्या बारक्याला 100 रुपये दिले, म्या 100 दिले. आनंदात बाबा हे सगळं एक सांगतो, हे प्रसाद मिळालेला आहे आजीबाईचा. मा नाही मी आता इकून तिकून ओढून आणलेली आहे. आजीबाईच्या बटव्यातले आजीबाईच्या पिशवीतले पैसे राहू दे जवळ, कल्याण होईल महाराज. असे बक्षीस वारकरी संप्रदायात मिळालं, आनंद आहे महाराज. देव देतो तुम्हाला, आम्ही नाही देत महाराज. अशी प्रगती करा, चांगलं नाव करा, मोठं करा, लपडे लुपडे करू नका. नाही मी स्पष्ट बोलणार माणूस आहे महाराज, स्पष्ट बोलणार माणूस. मोठं व्हायचं असेल काही गोष्टी इग्नोर कराव्या लागतील तुम्हाला, तर मोठे होताल. आनंदी जीवन जगा, समाधानी जगा, जे विठ्ठल होईल. उद्याचे नियोजन सांगण्याकरता महाराज इथं उठतील, माझ्याकडे पवित्र ओरिजिनल सुंदर